स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी स्टुडिओमध्ये चला फायनली टर्री मूव्ही मी बघितलेला आहे फायनली मला तिकीट मिळालं आहे आणि मी टर्री मूव्ही बघायला गेली आहे चला तर मग जाणून घेऊया की टर्री मूव्ही कसा आहे चला मधला विश्वास किंवा सनी असं ललित प्रभाकरला आपण वेगवेगळ्या रोलमध्ये बघितलेला आहे भले ती जुनी सिरियल असं जुळून येते रेशीम गाठी ज्यामध्ये एक साधा कॉमन मॅन ललित प्रभाकरनी जो रोल केला होता तो आजही लोक विसरलेले नाही आहेत आणि असे असंख्य रोल ललित प्रभाकर हा करतच असतो ललित प्रभाकरला मराठी इंडस्ट्रीमधला चॉकलेट बॉय अशी पदवी देण्यात आलेली आहे आणि खरंच तो चॉकलेट बॉय आहेच कारण कोणताही रोल त्याला चांगला वाटतो आणि तो प्रत्येक प्रत्येक रोलमध्ये एफर्टलेसली ॲक्टिंग करत असतो तर आताही ललित प्रभाकर एक ॲक्शन मस्त साला मास एंटरटेनर मूवी घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे टर्री आणि त्यामध्ये तो मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि हा मूवी आता सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे यंग हॉट आणि शॉर्ट टेम्पर्ड मुलाची ही स्टोरी आहे ज्याचं नाव आहे संग्राम आणि त्याला ज्याच्या कॉलेजमध्ये टर्री या नावानी ओळखलं जातं इन शॉर्ट तो टर्री या नावाने कॉलेजमध्ये खूप पॉप्युलर आहे पण प्रत्येक वेळेला फक्त त्याला राग आणि राग रागच येतो पूर्ण सिनेमामध्ये आपल्याला तो याला मारतोय तर त्याला मारतोय हेच सगळं बघायला मिळतं आणि याच्याच बरोबर पॅरलमध्ये टर ची एक लव्ह स्टोरी म्हणजे संग्रामची लव्ह स्टोरी ही आपल्याला चालताना दिसते जेव्हा टर्री आणि सोनल एकत्र दिसतात त्यांची केमिस्ट्री आपल्याला बघायला चांगली वाटते त्यांचा जो रोमॅन्स आहे तो बघायला आपल्याला चांगला वाटतो काही डायलॉग्स खूप जास्त चांगले आहेत तर काही डायलॉग्स खूप लेम आहेत ज्याच्यावरती आपल्याला हसायलाही येत नाही आणि माझं सगळ्यात फेवरेट गाणं टर्री मुव्हीतलं आहे ते म्हणजे शण हळवा खरंच खूप सुंदर गाणं आहे खूप चांगल्या पद्धतीने ते गाणं लिहिलं गेलंय त्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली वाटते त्या गाण्याची कोरिओग्राफी खूप चांगली केलेली आहे मी म्हणेन की हा एक मराठीतला मास मसाला एंटरटेनमेंट वाला मूवी आहे हे खरं आहे तरी तरीसुद्धा मी कुठेतरी हे म्हणेन की या मूवीमध्ये स्टोरीने मार खाल्लाय तुम्ही कुठेतरी साऊथचा सा, टच असलेला एक मास मसाला एंटरटेनमेंट वाला मूवी बनवायला गेलात पण स्टोरीनी कम्प्लिटली मार खाल्ला स्टोरीमध्ये तो दम नाही आहे कारण ह्याचा स्क्रीन प्ले एकदम नाईंटीजच्या जमान्यातला स्क्रीन प्ले आपल्याला वाटतो आता इन शॉर्ट एक सीन सांगायचं झालं सा तर मग सुरीनी अंगठा कापायचा आणि मध्ये मांग वगैरे भरायची ते वाले सीन आता तुम्ही विचार करा जर अशा टाईपचे सीन जर टाकलेले असतील तर हा किती ओल्डी मूव्ही झाला आणि कधी नाइंटीज एटीजच्या जमान्यामध्ये हे सगळं होत होतं अशा टाईपचे सीन आपल्याला इथे बघायला म्हणून मी याचा प्ले जो आहे तो खूप असा ओल्ड स्टाईलचा आहे असं म्हणाली कारण तुमचं डायरेक्शन प्ले मूवी बनवणं ही सोपी गोष्ट नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्वाचं आहे तुमचा स्क्रीन प्ले तुमची सिनेमॅटोग्राफी तुमचं डायरेक्शन या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि या सगळ्या गोष्टी आता पब्लिकलाही कळतात तर क्लायमॅक्स खूप अनप्रडिक्टेबल होता आणि ॲक्च्युली असा क्लायमॅक्स का दाखवला मला ते कळत नाही नेहमी मी हॅपी एंड असावा असं मला वाटतं प्रत्येक मूवीमध्ये हां आता जरुरी नाही आहे की प्रत्येक मूवीमध्येच हॅपी एंड असला पाहिजे तरीसुद्धा मी टर्रीकडून ही अपेक्षा केली होती की जेव्हा मूवी संपेल तेव्हा एक हॅपी एंड होईल सगळं खूप छान दाखवलं जाईल पण असं नाही आहे क्लायमॅक्स खूप वेगळा केला म्हणजे हा क्लायमॅक्स मी प्रेडिक्टच केलेला नव्हता हे ॲक्च्युली असं होईल मला माहीतच नव्हतं जिथे ट्रेलर जेव्हा टर्रीचा रिलीज झाला होता तेव्हा टर्रीच्या ट्रेलरच्या खाली जर तुम्ही कमेंट वाचाल तर टर्री वा भारी मस्त कडक भावा अशा सगळ्या कमेंट होत्या मग आज ही सगळी कमेंट करणारी करन लोक कुठे गेली मूवी बघायला तर कोणीच आलेलं नव्हतं कारण कमेंट करणं सोपं असतं कारण जेव्हा तुम्ही थिएटर मध्ये जाता आणि थिएटर जेव्हा रिकामी दिसतं ना तेव्हा कळतं की ऍक्च्युअली पिक्चर काय आहे आणि लोक पिक्चर बघायला काय आलेले नाही ते तुम्ही जर ललित प्रभाकरचे फॅन आहात तर डेफिनेटली तुम्ही हा थिएटर थिएटरमध्ये बघायला पाहिजे पण जर तुम्ही ललित प्रभाकरचे फॅन नाही आहात तुम्हाला त्याचा मूवी आला काय आणि नाही काय तुम्हाला फरक नाही पडत तर तुम्ही ओ टी टीवरती हा मूवी बघू शकता मी माझ्याकडून तरी या मूवीला टू आउट ऑफ फायव्ह स्टार तर जरूर देईन त्या व्हिडिओसाठी एवढंसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय